नवी मुंबई उल्वे नोड मातंग चेतना परिषद यांच्या वतीने स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर साहित्यिक व विचारवंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती उत्सव उल्वे नोड येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर साहित्यिक व विचारवंत साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीचं औचित्य साधून उल्वे नोड सेक्टर 20-21 येथील एका चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात आलं असून या चौकाचे उद्घाटन आणि वाचनालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, रविशेठ पाटील, प्रमुख वक्ते संपत जाधव, आयोजक आनंद शिंदे, सुरेश राणा, शशी भानुशाली, किशोर अल्लाट, संग्राम तोगरे, गोरक्ष नवले, गोपाळ वाघमारे, वैजनाथ कांबळे, भीमराव लोखंडे, संदीप नामवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व भेदभाव विसरून त्या बाकीच्या गोष्टी प्रॉब्लेम ठेवून आपण माणूस म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. त्या दृष्टीने अण्णाभाऊ साठेंनी केलेलं साहित्यिक काम हे अतिशय फार मोठं आहे आणि त्यानंतर साहित्य म्हणून सुद्धा त्यांनी अभिनेत्री बोलायला विचार केलेला आणि त्या ह्याच्याकडून आपल्या अण्णाभाऊ साठेंचं हे काम पुढं पुढल्या पिढीमध्ये येण्याचं काम आपण करायचं आहे. आपण जयंती साजरी केली त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. मला बोलायला पण धन्यवाद देतो आणि आपण म्हणून थांबतो.